कारदगा येथे उसाला पाणी सोडण्यासाठी गेलेला तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू. निप्पाणी तालुक्यातील कारदगा येथील तरुण व कष्टाळू शेतकरी बाळू भागोजी कडोले वय वर्ष 26 हा उसाला पाणी सोडण्यासाठी गेला असता विद्युत पेटीच्या लोखंडी डांबावरील तारेचा शॉक बसून दुर्दैव मृत्यू झाला आहे. सदरची घटना शुक्रवार तारीख 26 रोजी सकाळी 7:20 घडली. याबाबत सदरगा पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बाळू कडोले हा सकाळची बारवाड सर्किटवरील शेतीची लाईट असल्याने आपल्या प्रधान की येथे असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी गेला होता. विद्युत पंपसेट चालू करून पाणी लावत असताना मोटर पेटीला बांधलेल्या लोखंडी पाईपच्या तारेमध्ये वायर करंट उतरला होता. त्या ओढणीच्या तारेला हाताचा स्पर्श झाल्याने कडोलेनी आरडाओरड केला. यावेळी आजूबाजूला विजय असलेले शेतकरी घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत बाळू कडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला. सदरगा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सदरगा येथे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत बाळू यास आई वडील एक भाऊ असा परिवार आहे. त्यांचा असा मृत्यू झाल्याने कारदगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.